कीजिए खाना कजन टेलर डिजाइन विद हिमलता को एंड बेल आइकन पर क्लिक कीजिए मेरी नई वीडियो की नोटिफिकेशन सबसे पहले। वेलकम 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 टू माय चैनल खाना खजन। माझ्या चैनल मध्ये तुमचे स्वागत आहे। माझ्या चैनल ला जर तुम्ही सब्सक्राइब केलं नसेल तर सब्सक्राइब करा, बेल आयकॉन वर क्लिक करा। मी रोज रोज नवनवीन वीडियो टाकत राहते। जर तुम्हाला माझे वीडियो सगळ्यात पहिले पाहिजे असतील तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला जर तुम्ही सब्सक्राइब केलं तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले मिळेल। आज आपण सुके झिंग्यांची भाजी बनवणार आहोत। त्यासाठी आपण आता गॅसवर कढई ठेवली आहे। आपण हे सुके झिंगे घेतले मस्त याप्रमाणे ते आपण कढईमध्ये घालूया। घालून राहिलं घालून घ्यायची त्याच्यामध्ये आणि मस्त भाजून घ्यायची। आपल्याला ते भाजून घ्यायचे। झिंगे आपण मस्त भाजून घेतले, काढूया। आता कढई गरम आहे आपली, त्यामध्ये आपण एक चमचा तेल घातलंय, परत अर्धा चमचा दीड चमचा आपण तेल घालूया। त्यामध्ये आपण दोन बारीक कांदे चिरून घेतले, ते मस्त गोल्डन रंग होईपर्यंत आपल्याला तळायचे। आपले कांदे छान सोनेरी रंग होईपर्यंत मस्त आपण परतवून घेतले। लसूण आणि अद्रकची पेस्ट घालून राहिलो, घातली आहे ती। आता आपण मस्त तळून घेऊ। छान मस्त तळून घ्यायचे। त्यामध्ये आपण दीड चमचा मिरची पावडर आहे, एक चमचा हळद आहे, धना पावडर आहे, मसाला आहे आणि चवीनुसार मीठ आहे। आपण हे सगळं घालूया, छान मिक्स करून घेऊ। मसाला जळणार नाही त्यामुळे आपण एक चमचा पाणी घालूया। मसाला छान आपल्याला तळून घ्यायचा आहे। मसाला छान तळला गेला आहे आपला। त्यामध्ये आपण आपले भाजलेले ते झिंगे घालत आहोत। परतून घ्यायचे मस्त मसाल्यामध्ये। इतकी टेस्टी भाजी लागते याप्रमाणे जर भाजी केली तर। आपण झिंगे मस्त परतून घेतले, त्यामध्ये आपण पाणी घालूया। थोडं पाणी घातलं आहे आपण मस्त दणकेबाज आपल्याला ही भाजी उकळून घ्यायची आहे। मीठ घातलं आहे आपण, त्यामध्ये कोथिंबीर घालूया। भाजी एकदम मस्त आपली दणकेबाज उकळते, छान मस्त उकळून घ्यायची आहे। आपल्याला जितका रसा लागणार आहे तितका मस्त असं आपण छान अशी उकळून घेणार आहोत। भाजी मस्त आपली उकळून गेली आहे, मस्त छान गतकली ती। आता आपण आता बाउलमध्ये काढूया। मस्त अशी आपली झिंग्याची भाजी तयार आहे। जर तुम्हाला माझ्या या भाजीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा। Hi. Subscribe to my channel if you love cooking. And also press the bell icon so you can get latest videos notifications for free. Thank you.